मुंबई शहरासह उपनगरात पावसाचा जोर वाढलाय. मुंबईतल्या काही भागात पहाटेपासून पाऊस सुरू आहे. मुंबईतील लोकल रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे. मुंबईतील रस्ते वाहतुकीवर अद्याप पावसाचा परिणाम झाला नाहीये. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी दादर स्थानक परिसरातून आपले प्रतिनिधी विशाल पाटील आता आपल्यासोबत आहेत. विशाल, पावसाची काय स्थिती आहे आणि त्याचा वाहतुकीवर लोकलवर काय परिणाम झालाय? सौरभ, मुंबईतील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला जी सुरुवात झालेली आहे. दादरमध्ये काहीशी पावसानं विश्रांती जरी घेतली असली तरी मुंबईतील अनेक परिसरांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे हा पडतोय. आता मी दादर रेल्वे स्थानक परिसरात आहे. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर या मुसळधार पावसाचा परिणाम काहीसा मुंबईच्या लाईफलाईनवरती झालेला आहे. कारण का मुंबईच्या लोकल ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत. मध्य रेल्वे ही जवळपास 5 ते 10 मिनिटानं उशिरा धावते, तर पश्चिम रेल्वेसुद्धा 5 ते 10 मिनिटानं उशिरा धावते, तर हार्बन लाईनवरती लोकल जी आहे ती 10 ते 15 मिनिटानं उशिरानं पोहोचते. त्यामुळे आता जर आपण दादर स्थानकाची जर दृश्य या ठिकाणी पाहायला गेलं तर लोकल जी आहे ही लेट येताना पाहायला मिळते, आणि दुसरीकडे प्रवाशांचीसुद्धा काहीशी गर्दी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. कारण का सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मुंबईकर कार्यालयात पोहोचण्यासाठी जे आहेत हे जात असतात, ती त्याचाच हा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो. कारण का सकाळपासूनच पावसानं मुंबईत जोरदार हजेरीची लावलेली आहे. हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जो आहे हा मुंबईला दिला होता, आणि त्यानुसार आता जर आपण दादर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता मोठी गर्दी जी आहे ही रेल्वे स्थानकांवरती होऊ लागलेली आहे. त्यामुळे या पावसाचा परिणाम जो आहे हा आता रेल्वे वाहतुकीवरती सुरू झालेला आहे, आणि रस्ते वाहतुकीवरती अशाच पद्धतीचा परिणाम जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ, ठीक आहे, विशाल धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईतली दृश्य, अंधेरी सबवे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, आणि अंधेरी सबवेतून सुद्धा वाहतूक आता बंद झालेली आहे, आणि तिथली दृश्य